गॉड यांची चोरून ऐकण्याची सवय ना अजिबात जाणार नाही. बघितलंस ना मुक्ता, पूर्वी ना माझं आणि सागरचं बोलणं असं चोरून ऐकायचं आणि आता आपलं बोलणं चोरून ऐकताय. ए तुझ्यासारखी लाज तर द्यायला नाही आलोय ना. हो का? आणि तू इथे काय भजनासाठी आलीयस? ए आवाज खाली करून बोलायचा. मग हे आधी मुलीला सांगायचं ना. मुक्ता मी तुला सांगते, ही सागरची बहीण पूर्वीपासून इतकं जोरात बोलते ना जसं की भाषण देते. ए ठीक आहे, वकील आहे तुझी माझी तक्रार सांगायला? नाही नाही, तिला सांगते कारण तिलाच कळू शकतं, बिकॉज आम्ही एकाच क्लासचे आहोत ना म्हणून. म्हणजे तुम्ही सेम क्लास मध्ये होतात? गॉड, हे बेसिक एज्युकेशन नसलं ना की हे असं होतं. आणि म्हणे मिठाई घेऊन आली. ए आम्ही मिठाई तर घेऊन आलोय, तू काय घेऊन आलीस? दारू घेऊन आलीस. जी दारू? एक्सक्यूज मी, त्याला दारू नाही म्हणत, त्याला स्पार्कलिंग वाईन असं म्हणतात. वाईनच वाईन म्हणजे दारू, स्पार्कलिंग नाही, दारूच आहे ती. एवढा असं जरी क्लास असता ना तुम्हाला. क्लास माझ्या क्लास मध्ये तुला घेते थांब मी तुझ्या. प्लीज प्लीज एक्सपेन्सिव्ह आहे माझा फोन, फोन द्या बरं माझ्या हातात. द नको तिला, तुला सोडणार नाही मी, नाही सोडणार नाही बघ. माझा क्लास काय चालवलेत तुम्ही? अहो क्लिनिक आहे माझं, बाहेर पेशंट आहेत माझे, घाबरले असतील. तुमच्याकडे स्वतःकडे एक बाळ आहे, काय चालवलंय? बघितलंस ना मुक्ता कसे वागतात हे. म्हणून सई जर यांच्या घरी गेली ना तर ती पण अशीच वागेल, म्हणून मला तिची कस्टडी हवी आहे. ए ती कस्टडी तर आम्हालाच मिळणार आहे. हो का? मी तिची आई आहे आणि ती कस्टडी मी मिळवणारच, बघा तुम्ही. आई तिला सोडून गेली होतीस तेव्हा कुठे गेली होती तुझ्यातली आई? त्यासाठी पण तुम्हीच जबाबदार आहात, तुम्ही आणि तुमचा तो मुलगा सागर. तुमच्या दोघांमुळे सगळं झालंय आणि हे ना मी कोर्टात सिद्ध करेन आणि तुम्ही काही करू शकणार नाही. बघा मी मी काही करू शकणार नाही. तुला दाखवते मी काय करेन ते. काय काय करणार? काय करणार तुम्ही? तुला सोडणार नाही बघ मी. काही करते.